आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत काढ्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये किती किती सोचले ते जीवेचे हे पुरवावे चुकता करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये दिल दोस्ती और पेट पूजा मध्ये मी शेफ देवव्रत तुमचं खूप मनापासून स्वागत करतो। मध्यंतरी माझी एक युरोपियन मैत्रीण आहे, तिने मला विचारलं की जसं लेखक लोकांचं होतं ना की रायटर्स ब्लॉक, काही सुचत नाही पुढे, तसं तुमचं होत नाही का? कारण तुम्ही सारख्या रेसिपीज करत असता, पण कुठेतरी अशी स्टेज येत असेल की ज्या ठिकाणी तुम्हाला वाटतं की अरे आता काहीतरी नवीन कसं काय करायचं म्हणून कुठेतरी ब्लॉक होत असेल ना। मी तिला म्हटलं तुझा प्रश्न बरोबर आहे, असं कधीकधी होतं, पण लकीली माझा जो जन्म झाला आहे तो भारतासारख्या ठिकाणी झाला आहे, ज्या ठिकाणी इतक्या वेगवेगळ्या संस्कृती आहे आणि खाद्य संस्कृती पण तेवढ्याच आहे। त्याच्यामुळे असं कधी वाटलं की कुठल्याही डायरेक्शनमध्ये निघायचं आणि 4 दिवस ट्रीप काढायची कुठेही आणि मग तिथे जाऊन वेगवेगळे पदार्थ चाखायचे, काहीतरी नवीन काहीतरी नक्कीच मिळतं। आणि जसजसं म्हणजे घरामध्ये वेगवेगळे पदार्थ बनतात, पण त्याच जोमाने आणि त्याच उत्साहाने लोकं दाद देणारे पण आहेत आपल्याकडे, त्यांच्याकडनं पण आपल्याला खूप इन्स्पिरेशन मिळतं। त्याच्यामुळे मी देवाचा हा नेहमीच आभारी आहे की मला भारतासारख्या ठिकाणी माझा जन्म झालेला आहे, आणि त्याचबरोबर तुमचा पण खूप आभारी आहे, कारण तुमच्यामुळे मला इन्स्पिरेशन मिळत असतं, काहीतरी नवनवीन गोष्टी करायची प्रेरणा मिळत असते तुमच्याकडनं। आजच्या रेसिपीज पण खूप मस्त असणार आहेत, तुमच्याकडनं प्रेरणा घेऊन मी 2 मस्त रेसिपीज केलेल्या आहेत, टेस्टी रेसिपीज आहेत। चला तर मग बाकीच्या गप्पा आपल्या होणार आहेत किचनमध्ये, लेट्स गो टू किचन। मस्त थंडी पडली आहे सध्या आणि थंडीमध्ये गरमागरम काहीतरी खायला खूप छानच वाटतं, तर आज आपण ओरिएंटल पद्धतीचं काही करणार आहोत, पण जरा लाईट आणि असं जास्ती हेवी नसेल असं काहीतरी करणार आहोत। आपण करणार आहोत स्टर फ्राय ग्रीन्स विथ ब्राऊन राईस, म्हणजे ब्राऊन राईसचा वापर करणार आहोत आणि स्टर फ्राय करणार आहोत ग्रीन्स, आणि त्याचबरोबर आपण प्रॉन्स आणि लेमन ग्रासचं सूप तयार करणार आहोत। मस्त गरमागरम असणार आहे आणि मजा येणार आहे। सुरुवात करूया पहिल्या रेसिपीला, स्टर फ्राय ग्रीन्स विथ ब्राऊन राईस। लागणारं साहित्य आहे उकडून घेतलेला ब्राऊन राईस, व्हेजिटेबल स्टॉक, बीन्स स्प्राउट्स, उकडून घेतलेले ब्रोकोली, कॉर्नफ्लॉर, बारीक चिरलेलं लसूण, राईस वाईन व्हिनेगर, सोया सॉस, ब्लॅक बीन सॉस, बारीक चिरलेलं आलं, तीळ, लाल मिरच्या, मीठ, काळी मिरी, साखर। सध्या ग्रीन व्हेजिटेबल्सचा सीझन आहे आणि पालक मेथी वगैरे तर खूप अप्रतिमी आली आहे बाजारामध्ये, आणि शिवाय सॅलेड वगैरे लीव्ज असतात, तर कुठेतरी हे ग्रीन व्हेजिटेबल्स सॅलेडमध्ये येऊ द्या खाण्यामध्ये। त्याला काय करायचं, बेसिकली भाज्या कापून घ्यायची, पालक किंवा मेथी कापून घ्यायची, त्याला धुवून घ्यायचं आहे आणि नंतर त्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे 1 तास, त्याच्यानंतर ते क्रिस्पी आणि मस्त होते। त्याच्यानंतर तुम्ही ते सॅलेडमध्ये त्याचा वापर करा, काकडी टोमॅटोसोबत वापरा कुठेतरी। आणि त्याचबरोबर आपण काय करतो की मेथी किंवा याचे कोथिंबीरीचे जे दांडे आहे फेकून देतो, तर ते पाण्यामध्ये उकळून घ्या, त्याचा एक सूप तयार करा, म्हणजे त्याचं वेस्टेज होणार नाही आणि न्यूट्रिएंट पूर्णपणे आपले कन्झ्युम होतील, आपल्या खाण्यामध्ये येतील। येस, तर मंडळी आपण साहित्य घेतलेलं आहे, आता आपण इथे मी ब्राऊन राईस जो घेतलेला आहे, हा ब्राऊन राईस का घेतला आहे की व्हाईट राईसपेक्षा याच्यात न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू जास्ती आहे, याच्यामध्ये जो वरचा जो आवरण असतं त्याचं त्याला ब्रायन म्हणतो आपण, तर त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर वगैरे आहे, आयन आहे। त्या मी काय केलं आहे, त्याला थोडंसं भिजवून घेतलं 15-20 मिनटं आणि याच्यामध्ये आपल्याला जसं व्हाईट राईस शिजवायला जेवढा वेळ लागतो त्याच्या डबल वेळ साधारणपणे याला शिजवायला लागतो, त्याच्यामुळे याला 25-1 मिनटं मला उकळायला लागलेले आहेत आणि तो व्यवस्थित उकळून झालेला आहे ब्राऊन राईस। आता मी इथे घेणार आहे हे पॉक चॉय आणि चायनीज कॅबेज। तर बेसिकली माझा पर्पज याच्या आहे की ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत बाजारात, तर त्याचा कुठेतरी वापर झाला पाहिजे, पण ह्या जर नसतील तर आपण आपल्या नॉर्मल भाज्या घेतल्या तरी चालतील, या ज्या उपलब्ध असतात, गाजर वगैरे टाकायचं असेल, बेबीकॉर्न टाकायचं असेल, तर ते तुम्ही टाकू शकता, पण मी ग्रीन व्हेजिटेबल्स वापरतो याच्यामध्ये। आणि मी इथे वापरणार आहे पॉक चॉय, याला मी जस्ट कापून घेतो, सगळं लागणार नाही आपल्याला, पण
आपण याचे तुकडे करून घेऊया. याला मी फक्त थोडं धुवून घेतो. आता जे बाकी साहित्य घेतलेलं आहे, आपण घेतलेलं इथे लाल मिरच्या. आता बेसिकली लाल मिरच्या कुठल्याही भाजीवाल्याकडे तुम्ही बघितलं, दोन चार त्यांच्याकडे लाल मिरच्या असतात, तर त्या तुम्ही याच्यामध्ये घ्या. वापरायचं हिरवी मिरची पण वापरू शकतो आपण, पण थोडीशी रंगसंगती आणि त्याची टेस्ट लाल मिरच्याची थोडीशी वेगळी असते आणि त्याचा रंग, बेसिकली डिशचा रंग छान येईल, त्या दृष्टीने मी लाल मिरची इथे वापरतो आहे. तर या रेसिपीजमध्ये आपण दोन्ही आजच्या ज्या रेसिपीज आहेत त्यात तेल एकदम कमी प्रमाणात वापरायचा माझा प्रयत्न आहे. तर मी एक ते अर्धा टीस्पून आपण फक्त तेल घेतलेलं आहे बेसिकली. आता आपण करणार आहोत त्याच्यामध्ये टाकूया एक 1.5 चमचा आलं आणि 1.5 चमचा आपण लसूण टाकलेला आहे आणि 1 चमचा आपण आलं घेतलेलं आहे. याला आपण थोडं परतून घेणार आहोत. येस. आणि ब्रोकोली मी म्हटल्याप्रमाणे कापून उकळून घेतलेली आहे आणि ते पाणी त्याच पाण्यामध्ये उकळताना त्याच्यात थोडंसं मी गाजर पण टाकलं, म्हणजे वेजिटेबल स्टॉक तयार केलेला आहे. स्टॉक म्हणजे बेसिकली जे खालचे जे तुकडे आहेत, ब्रोकोलीचा उरलेला भाग आहे तो पण वापरला जावा म्हणून तो स्टॉक मी या प्रिपरेशनमध्ये वापरणार आहे या डिशमध्ये. याला मी जरा आता व्यवस्थित 2 मिनटं परतून घेणार आहे. छान. आपण एक व्हेजिटेबलची रेसिपी करतोय, एक चायनीज पद्धतीची रेसिपी करतोय आपण. आणि आपण बघितलं की आपण भाज्या इथे कापून घेतलेल्या आहेत, पॉक चॉय आणि चायनीज कॅबेज इथे कापून मी धुवून ठेवलेलं आहे. इथे ब्रोकोली उकडून ठेवलेली आहे आणि इथे 1/2 टीस्पून तेलामध्ये आपण आलं आणि लसूण हे परतून घेतलेलं आहे. आता आपण पुढची कृती करणार आहोत. आपण ज्या लाल मिरच्या आपण कापून ठेवलेल्या आहेत, या आपण एक 3 ते 4 लाल मिरच्या मी इथे घालणार आहे. जरी तेल याच्यात कमी असलं तरी टेस्ट त्याची छान लागणार आहे, कारण की आपण बाकीचे घटक त्यात वापरतो आहोत आणि आलं लसूण आहे त्यात, लाल मिरच्या आणि ब्लॅक बीन सॉस, त्याची टेस्ट एक मस्त लागणार आहे. आणि अर्थात ॲवेलेबिलिटीप्रमाणे, उपलब्धतेप्रमाणे त्याला वापरायचं असेल, नसेल ब्लॅक बीन सॉस तरी पण चालेल रेसिपीमध्ये. पण कधीकधी थोडीशी चव बदल छान वाटते आणि काहीतरी वेगळं, म्हणजे नेहमी आता या गोष्टी उपलब्ध आहेत, छोट्या बॉटल्स पण येतात ब्लॅक बीन सॉसच्या, तर एक बदल म्हणून तुम्ही नक्की करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. मिरच्या टाकलेल्या आहेत मी, आता इथे टाकणार मी स्प्राउट्स. आता आपल्याला फक्त भाज्या टाकायच्या आहेत याच्यामध्ये. आणि हे करताना आपल्याला हाय फ्लेमवर करायचं आहे, म्हणजे आज जी आहे ती मोठी असली पाहिजे. व्हेजिटेबल स्टॉक टाकतोय मी इथे. स्टॉक नसेल आणि करायचं नसेल किंवा तेवढा वेळ नसेल तर साधं पाणी वापरलं तरी चालेल. तर मी स्टॉक इथे टाकलेला आहे. आता हे मी जे तीळ आहेत ते भाजून ठेवलेले आहेत, भाजलेले तीळ मी 1 टीस्पून टाकतो याच्यामध्ये. नंतर काळी मिरीची पूड ही थोडीशी टाकायची आपल्याला, जास्ती नाही. काळी मिरी किंवा व्हाईट पेपर वापरलं तरी चालेल. मीठ टाकणार आहे पण थोडं कमी टाकणार आहे, कारण सोया सॉस आहे, ब्लॅक बीन सॉसमध्ये पण थोडं मिठाचं प्रमाण असतं. 1.5 टीस्पून आपण सोया सॉस वापरतोय आणि 1 टीस्पून आपण याच्यात ब्लॅक बीन सॉस टाकणार आहोत. आता आपल्याला टाकायची ब्रोकोली, 1/2 टीस्पून शुगर. साखर कशासाठी टाकतोय आपण, चवी बॅलन्स करण्यासाठी आपण साखर यात टाकतोय. कॉर्नफ्लॉर घेतलेलं मी, त्यात थोडंसं पाणी टाकणार आहे आणि कॉर्नफ्लॉरचा एक घोळ तयार करून घेणार आहे. 1 ते 1.5 टीस्पून आपण कॉर्नफ्लॉर घालणार आहोत, कॉर्नफ्लॉरचं पाणी बेसिकली. सगळ्या फ्लेवर्स मला आता ऑलरेडी याच्यामध्ये येत आहेत, सगळे लसणापासून तर ब्लॅक बीन सॉस आणि बाकीच्या ज्या गोष्टी, आलं आहे, चिली, सगळ्याचे हे फ्लेवर्स एकत्र येऊन मस्त वास येतो. आता त्याला छान थोडंसं घट्ट होऊ द्यायचं आहे आपल्याला. राईस वाईन व्हिनेगर जे आहे
ते लास्टमध्ये टाकायचं, सगळ्यात शेवटी टाकायचं आहे आपल्याला. बस भाज्या स्टरफ्राईड व्हेजिटेबल आपले तयार आहेत ऑलमोस्ट. आता सगळ्यात शेवटी मी त्याला थोडंसं राईस वाईन व्हिनेगर टाकणार आहे. राईस वाईन नसेल तर नॉर्मल व्हिनेगर किंचित टाकायचं आहे आपल्याला. ते आपण टाकून घेणार आहोत आणि मी बोलमध्ये काढणार आहे. आणि जो राईस आहे तो ऑलरेडी उकडून घेतलेला आहे. राईस आणि ही भाजी याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं, खूप टेस्टी लागतं. तर मी हे करून घेतो. एका मिनटानंतर त्यात थोडंसं मी राईस वाईन व्हिनेगर टाकून डिशमध्ये काढून घेतो ही भाजी. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. स्टर फ्राय ग्रीन्स विथ ब्राऊन राईस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेला ब्राऊन राईस, वेज स्टॉक, बीन स्प्राउट्स, ब्रॉकली, कॉर्नफ्लॉवर, ब्लॅक बीन सॉस, सोया सॉस, राईस वाईन व्हिनेगर, चिरलेला लसूण, चिरलेलं आलं, पांढरे तीळ, लाल मिरच्या, साखर, काळी मिरी पूड, पाक चॉय, चायनीज कॅबेज आणि मीठ. कृती: प्रथम चायनीज कॅबेज आणि पाक चॉय कापून घ्यावा. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये 1.5 चमचा लसूण आणि 1 चमचा आलं परतून घ्यावं. त्यामध्ये लाल मिरच्यांचे तुकडे, बीन स्प्राउट्स, चायनीज कॅबेज, पाक चॉय, व्हेजिटेबल स्टॉक, भाजलेले तीळ, काळी मिरी पूड, मीठ, 1.5 चमचा सोया सॉस, ब्लॅक बीन सॉस, ब्रॉकली आणि 1/2 चमचा साखर घालून मिश्रण उकळून घ्यावं. त्यामध्ये राईस वाईन व्हिनेगर घालून ग्रेव्ही तयार करावी. ब्राऊन राईस बरोबर ग्रेव्ही सर्व्ह करावी. आपण स्टर फ्राईड ग्रीन्स विथ ब्राऊन राईस रेसिपी बघितली. आत्ता वेळ झाली आहे रामदेव स्पेशल रेसिपीची. आता जी दुसरी रेसिपी आहे ती पण एकदम गरमागरम आणि मस्त रेसिपी आहे एकदम, आणि एकदम हेल्दी. येस, आपण प्रॉन्सपासून सूप तयार करणार आहोत. प्रॉन्स लेमन ग्रास सूप, आणि त्याच्यामध्ये एक रामदेव स्पेशल टच त्याला देणार आहोत आपण. सगळ्यात आधी आपण सूपसाठी साहित्य बघून घेऊया, नंतर काय काय करायचं ते आपण नंतर बघूया. लागणारं साहित्य आहे, आपण लेमन ग्रास घेतो इथे, टोमॅटो, पातीचा कांदा, मशरूम, झिंगे, बीन स्प्राउट्स, तिळाचं तेल आहे, कोथिंबीर, रामदेव स्पेशल धणेपूड, नंतर बारीक चिरलेलं आलं आहे, फिश सॉस, काळी मिरी पूड, मीठ, लाल मिरच्या आणि लिंबू. आणि इथे मी पाणी ठेवलेलं आहे. पाणी काय तर बेसिकली काय आहे की मी जेव्हा झिंगे आणले होते त्याच्यावरचे जे सालं असतात ते फेकण्यामध्ये जातात, तर ते मी सालं घेतली, धुतली व्यवस्थित आणि पाण्यामध्ये टाकली. त्यात थोडासा लेमन ग्रास टाकला, म्हणजे आपला गवती चहा असतो तो थोडा टाकला. आणि पाणी घेतलं, 1 लिटर साधारणपणे पाणी घेतलं आणि हे सालं टाकून त्याला उकळून घेतलेलं आहे. तर सगळ्यात आधी आपण एक काम करूया, टोमॅटो आहे त्याचं मला साल नको आहे, त्याच्यामुळे साल काढण्यासाठी या स्टॉकमध्ये आपण या टोमॅटोला टाकूया. तर साल काढूया आणि बाकी इथे मशरूम्सचे आपण स्लाइस कट करूया. मशरूमचं आणि प्रॉन्स याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं ॲक्च्युली. वेगवेगळ्या प्रकारचे मशरूम्स वापरता येतात त्याच्यामध्ये, ड्राय मशरूम पण खूप छान लागतात. लेमन ग्रास पण येतात. आपण परत टाकणार आहोत थोडं. शेल्स टाकल्यानंतर, म्हणजे सालं टाकले जेव्हा होते तेव्हा पण थोडं लेमन ग्रास टाकलं होतं, मी परत टाकतोय थोडं. आणि पातीचा कांदा आपल्याला, जो हिरवा भाग आहे तो मी चिरून घेणार आहे. आता जो आपण फिश सॉस इथे वापरतोय, फिश सॉस रेडीमेड बॉटलमध्ये येतो, तो जर असेल तर टाका तुम्ही, नसेल तर नाही टाकला तरी चालेल. पण त्याच्यामुळे एक पर्टिक्युलर एक वेगळी त्याला टेस्ट येते, छान टेस्ट येते. आणि प्रॉन्स आपण नंतर ते साफ करून घेतलेले आहेत, त्याला कापून घेतलेलं आहे. आणि रामदेव स्पेशल धण्याची पूड मी याच्यात वापरणार आहे, त्याच्यामुळे त्या सूपला एक वेगळी टेस्ट येणार आहे. धणे आणि लेमन ग्रास याचा त्याला फ्लेवर असणार आहे बेसिकली. टोमॅटो काढून घेतलेला आहे, त्यात थोडं थंड पाणी टाकू आपण. बेसिकली मी हे साल काढतोय कारण की सूप पिताना टोमॅटो मला त्याचे सालं लागायला नको, म्हणून मी फक्त साल काढून घेतोय. आपण त्याला चिरून घेऊया. त्यात फक्त बिया मी टाकणार नाही आहेत, बिया काढून टाकणार आहे. आणि बस याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे. मोठे मोठे पीसेस आपण याचे कट करूया. आपण एक मस्त प्रॉन्सचं सूप तयार करतो आहे, प्रॉन्स अँड लेमन ग्रास सूप. येस, आणि आपण बघितलं की प्रॉन्सचे जे सालं होती ती आपण वापरली, त्याच्यापासून आपण स्टॉक तयार करून घेतला इथे. आणि बाकी टोमॅटो त्याला चिरा मारून गरम पाण्यात, म्हणजे स्टॉकमधनं काढून त्याचे सालं काढून घेतलेली, ती चिरून घेतली आहेत मी इथे. आता मी काय करणार आहे, आपल्याला काही करायचं नाही, आता सिम्पल, आता फक्त ज्या ज्या गोष्टी आपण केलेल्या आहेत त्या यात टाकून घ्यायच्या आहेत. बस, आणि रेसिपीमध्ये आपण कुठेही
तेल ऐसा वापरत नाही आहे, अर्थात तिळाचं तेल थोडंसं फ्लेवरिंग साठी वापरणार आहे आपण, पण इतर काही आपण यात तेल वापरत नाही आहे. इथे मी मिरच्या टाकणार आहे 2-3, त्याला एक थोडासा पंच देण्यासाठी, सूपला पंच देण्यासाठी, पण तसं एक क्लिअर सूप आहे आणि मी इथे वापरणार आहे थोडंसं आलं. बारीक चिरून घ्यायचं आहे किंवा किसलेलं आलं घेतलं तरी चालेल. थोडंसं मी आलं यात टाकलेलं आहे. यात मी टाकणार आहे काळी मिरी पूड, मीठ, फिश सॉसमध्ये पण मीठ असतं त्याच्यामुळे थोडंसं कमी आपण यात घालणार आहोत. नंतर आपण चेक करू, जर लागलं तर आपण परत टाकूया. फिश सॉस घालणार आहे मी 1 टीस्पून. आता आपण घालणार आहोत रामदेव स्पेशल धण्याची पूड, 1/2 टीस्पून मी ती घातलेली आहे. हा काय फ्लेवर, सगळे लेमन ग्रास, रामदेव स्पेशल धण्याची पूड, त्याचा फ्लेवर येतोय, आल्याचा फ्लेवर येतोय मला. फिश सॉसमुळे त्याची टेस्ट एकदम आणि त्याचा फ्लेवर एकदम चेंज झालेला आहे छान. तिळाचं तेल आपण घालणार आहोत पण सगळ्यात शेवटी. आता आपण घालणार आहोत प्रॉन्स. प्रॉन्स आपण बघितलं की आपण ऑलमोस्ट सगळ्यात शेवटी टाकलेले आहेत प्रॉन्स, खूप आधी टाकायचे नाही. खूप आधी त्याला टाकले आपण तर ते रबरी होतात, खूप जास्ती त्याला कुक करायचं नाही, त्याला सॉफ्ट ठेवायचं आहे, मऊ ठेवायचे आहेत. कधी पण जे प्रॉन्स वगैरे असतात ते आपण ओव्हर कुकिंग त्याचं करायचं नाही आहे. ओव्हर कुकिंग केल्यानंतर ते टफ होतात, हार्ड होतात. सगळं उकळून घेतलेलं आहे आपण पहिले स्टॉक पण, आणि अर्थात आता सूप इथे बनवायला मला आता कमी वेळ लागतो, कारण की मी ऑलरेडी जो स्टॉक तयार केला होता शेल्सपासून त्याला मी 20-1 मिनटं ऑलरेडी उकळलं होतं, त्याच्यामुळे आता मला फक्त या भाज्या थोड्याशा शिजल्या पाहिजेत, सगळे फ्लेवर सगळ्या गोष्टी एकत्र आल्या पाहिजे, त्याचा फ्लेवर सगळ्याचा उतरला पाहिजे स्टॉकमध्ये, त्याची मी वाट बघतोय. आणि लेमन ग्रासचा पण फ्लेवर खूप मस्त येतोय सूपला. लिंबाचा रस टाकायचा आहे आपल्याला सगळ्यात शेवटी टाकणार आहोत आपण. आता टाकणार आहोत आपण स्प्राउट्स. एकदम हेल्दी आणि एक खूप मस्त असं सूप आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. जर या ठिकाणी जर आपल्याला प्रॉन्स वापरायचे नसतील तर आपण टोफू वापरून करू शकू, सोया पनीर जे येतं ते आपण वापरू. भाज्यांचा स्टॉक वापरायचा आहे आपल्याला आणि बाकीच्या गोष्टी आपण वापरायच्या, फिश स्टॉक तिथे वापरायचा नाही आहे. त्या ठिकाणी भाज्यांचा स्टॉक वापरून आपण बाकी स्प्राउट्स, मिरची, आलं आणि लेमन ज्यूस या सगळ्या आपण गोष्टी करू शकू. आणि जर वाटलं तर भाज्या, चिरलेल्या भाज्या घेतल्या आपण, कोबी घेतली, थोडीशी फरसबी घेतली, गाजर घेतले, त्याचे तुकडे आपल्याला स्टॉकमध्ये टाकायचे आहेत. तर अशा म्हणजे अशाच पद्धतीने लेमन ग्रास आणि व्हेजिटेबल सूप पण आपल्याला एक्झॅक्टली करता येईल. प्रॉन्स पण आता ऑलमोस्ट शिजलेले आहेत, त्याला मी खूप जास्त उकळणार नाही आहे. आता मी घालणार आहे लिंबाचा रस, 1 लिंबाची फोड घातलेली आहे मी. आणि आता आपण घालणार आहोत तिळाचं तेल. त्याची टेस्ट करू आपण काय पाहिजे अजून. मस्त ह्या मिरचीचं पण त्याला एक थोडासा तिखटपणा त्याचा आहे. शिवाय आपण जी धणे पावडर टाकली आहे रामदेव स्पेशल धणे पावडर, त्याचा त्याला फ्लेवर आलेला आहे छान. किंचित थोडंसं मीठ आणि पाहिजे आणि लिंबाचा रस लागणार आहे थोडासा. सगळ्यात शेवटी टाकायची कोथिंबीर आणि कांद्याची पात. मजा येणार आहे आणि त्याला रंग पण खूप मस्त आलेला आहे, वेगवेगळे रंग. आणि एस्पेशली पातीचा कांदा, कोथिंबीर घातल्यानंतर ते एकदम ग्रीन होतात, त्या सूपमध्ये पण खूप छान दिसतं ते. येस, हा मस्त गरमागरम सूप तयार आहे. मी एक काम करतो, बोलमध्ये काढून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. रामदेव स्पेशल प्रॉन्स लेमन ग्रास सूप बनवण्यासाठी लागणारं साहित्य प्रॉन्स, मशरूम्स, स्प्राउट्स, धणे पूड, कोथिंबीर, लाल मिरची, आलं, फिश सॉस, काळी मिरी पूड, लिंबाचा रस, तिळाचं तेल, पापीचा कांदा, लेमन ग्रास आणि टोमॅटो. कृती प्रथम प्रॉन्सच्या सालीचा स्टॉक तयार करून त्यामध्ये टोमॅटो उकळून घ्यावेत आणि त्याचे तुकडे करून घ्यावेत. स्टॉक मध्ये मशरूम्स, शिजलेल्या टोमॅटोचे तुकडे, लाल मिरच्यांचे तुकडे, चिरलेलं आलं, काळी मिरी पूड, मीठ, 1 टेबलस्पून फिश सॉस, रामदेव स्पेशल धणेपूड, प्रॉन्स, स्प्राउट्स, लिंबाचा रस, तिळाचं तेल, कोथिंबीर आणि कांद्याची पात घालून मिश्रण उकळून घ्यावं आणि प्रॉन्स लेमन ग्रास सूप एका बोल मध्ये काढून सर्व्ह करावं.
बऱ्याच वेळा काहीतरी पदार्थ करण्याची प्रेरणा ही नुसत्या साहित्यावर अवलंबून नसते असं मला वाटतं, कारण आपण माणसांकडनं पण खूप प्रेरणा घेत असतो. माझा एक स्वतःचा अनुभव की आत्ता मी पुष्कर फेस्टिवलच्या निमित्ताने राजस्थानला गेलो होतो मित्रांबरोबर. आमचा सगळा ग्रुप मस्त गेलो होतो आम्ही सगळं. तर रस्त्यामध्ये तिथे राजस्थानमध्ये एका ठिकाणी एका आजीने आम्हाला गरमागरम बाजरीच्या भाकऱ्या करून दिल्या. म्हणजे अर्थात छोटंसं तिचं एक हे होतं, आउटलेट म्हणा किंवा एक हॉटेल होतं. तर त्या आजी स्वतः चालवायच्या आणि त्यांनी ते म्हणजे गरमागरम फ्रेश दळलेल्या बाजरीच्या भाकऱ्या आणि त्याच्यावरती तूप घातलं आणि गूळ घातली आणि त्यानंतर आम्ही ते त्याच्यावर ताव मारला आणि त्याची काय चव होती म्हणजे अजूनही मी विसरू शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला त्या आजींचा उत्साह तो खूप प्रेरित करण्यासारखा वाटला. म्हणजे त्यांनी इतक्या उत्साहाने सगळं करून दिलं आणि त्या खूप आनंदी होत्या. तर अशा माणसांकडनं पण आपण बऱ्याचशा गोष्टी घेत असतो, त्यांच्याकडनं इन्स्पिरेशन घेत असतो. मंडळी, अशाच लोकांकडनं इन्स्पिरेशन घेऊन मी काही ना काहीतरी तुमच्यासाठी आणत असतो. तर आजचे पदार्थ तुम्हाला कसे वाटले हे तुम्ही मला नक्की कळवा. त्याच्यासाठी तुम्हाला आमचा पत्ता लागेल, तो मात्र ताबडतोब लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, जी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zmarathi@znetwork.com. बच्चे कंपनी, आई आपल्यासाठी काही ना काहीतरी नवनवीन वेगळ्या गोष्टी करत असते. कंटाळा करायचा नाही, ते खायचं आणि अप्रिशिएट करायचं. बरं का, मोठं झालं की कसं वाटतं माहितीये का तुम्हाला? तेरे डिब्बे की दो रोटिया कहीं भी बिकती नहीं माँ, तेरे डिब्बे की दो रोटिया कहीं भी बिकती नहीं माँ, होटल के खाने से आज भी भूख मिटती नहीं माँ. त्याच्यामुळे लक्षात ठेवा आणि आनंदाने खा जे आईने केले होते. मंडळी, भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी ढवी पिचल्या ह्या तुम्हासाठी.